नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन मध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेट्ससाठी आणि नवीन योजनेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, आज आपण नवीन योजना घेऊन आलेलो आहे, त्याच्या योजनेचे फायदे व तोटे काय आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ चालू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण नवीन नवीन अपडेट आपण टाकत असतो, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असतात, त्यामुळे लाईक सबस्क्राईब शेअर करा। चला व्हिडिओ चालू करूया। शेतकऱ्यांसाठी योजना किसान क्रेडिट कार्ड योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे, याचा फायदा काय तोटा काय या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो, किसान क्रेडिट कार्ड योजना ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे। नवीन अर्जदार किसान क्रेडिट कार्डसाठी नोंदणी करता येणार। ज्या अर्जदाराकडे किसान क्रेडिट कार्ड आहे त्यांची पीक कर्जाची मर्यादा वाढवता येईल। ज्या अर्जदाराचे किसान क्रेडिट कार्ड बंद आहे ते परत नोंदणी करून चालू करू शकतात। या योजनेचे फायदे सांगतो तुम्हाला मित्रांनो। किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत 4% व्याज दराने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे आणि 1,60,000 विनातारण पीक कर्ज उपलब्ध होणार आहे। त्यामुळे किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे आता गाई, म्हैस, शेळी, कोंबडी पालन व्यवसायासाठी सुद्धा कर्ज घेता येणार आहे। यामुळे कर्ज मर्यादेत वाढ झाली आहे। तर मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण खूप सारे लाभ भेटणार आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड काढले नसेल तर त्यांनी प्लीज करून किसान क्रेडिट कार्ड काढा। तर मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाचे म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असावा लागतो आणि दुसरं म्हणजे अर्जदाराच्या नावावर शेती असायला हवी। आता मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये आवश्यक ते कागदपत्रे जाणून घेऊया, ते तुम्हाला किसान क्रेडिट कार्डसाठी उपयुक्त ठरतील। तर मित्रांनो, सर्वात आधी अगोदर आपल्याला आधार कार्ड, नंबर 2 शेतीचा 712, नंबर 3 8चा उतारा आणि चालू स्थितीत मोबाईल पाहिजे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्ड नाही ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतात। तर मित्रांनो, दिनांक 15 मे 2020 रोजी सर्व दैनिकात किसान क्रेडिट कार्ड योजनेची माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, कृपया सर्व दैनिक वर्तमानपत्र वाचावी, अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, नंतरच विश्वास ठेवावा। सोशल मीडिया, व्हॉट्सॲप एका जाहिरातीमध्ये माध्यम आहे, त्यामुळे आपण जाहिरात पाठवत आहे, आपली फसवणूक होऊ नये हीच आमची इच्छा। आमचे काम फक्त ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरून देणे आहे। तर मित्रांनो, अशा CSC सेंटरवाल्याने सूचना पण दिलेल्या आहे। ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू झाली आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी CSC सेंटर, ऑनलाईन सेंटर, ट्रीप, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ किसान क्रेडिट कार्डचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, ज्यांच्याकडं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ किसान क्रेडिटचा लाभ मिळत आहे। तर शेतकऱ्यांनी ही माहिती जाणून घ्यावी। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।